मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2018 पदवीधर मतदार बंधू भगिनींनो नमस्कार. मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी येत्या 25 जून रोजी निवडणूक होत आहे. मागील 5 निवडणुकीत शिवसेना सतत विजयी होत आली आहे. स्वर्गीय प्रमोद नवलकर, डॉक्टर दीपक सावंत यांच्यासारखे सुशिक्षित सुसंस्कृत आमदार मुंबईतील पदवीधरांनी शिवसेनेतर्फे महाराष्ट्राच्या विधान परिषदेवर निवडून दिले आहेत. आता यावर्षीच्या निवडणुकीत माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादानं शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री उद्धवजी ठाकरे, शिवसेना नेते युवा सेना प्रमुख माननीय आदित्यजी ठाकरे यांनी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून श्री विलास पोतनीस यांना उमेदवारी दिली आहे. श्री विलास पोतनीस हे शिवसेनेच्या स्थापनेपासूनच शिवसेनेमध्ये कार्यरत आहेत. अर्थशास्त्रातून MA ही पदवी घेऊन 1970 सालापासून देशाच्या अग्रणी अशा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या नामवंत बँकेत त्यांनी 35 वर्ष सेवा केली आहे. सन 1974च्या सुमारास मुंबईसह महाराष्ट्रातील स्थानिक भूमिपुत्रांना नोकर भरतीचा प्रश्न प्रामुख्याने भेडसावत होता. त्यासाठी माननीय शिवसेना प्रमुखांच्या प्रेरणेनं माननीय सुधीरभाऊ जोशी अध्यक्ष आणि गजानन कीर्तिकर सरचिटणीस यांनी स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाची स्थापना केली. स्थानीय लोकाधिकार समितीच्या माध्यमातून अनेक आंदोलनं करण्यात आली, तसंच चळवळीही उभारण्यात आल्या. त्यामुळे मुंबईतील अनेक तरुण तरुणींना नामवंत सरकारी तसंच निमसरकारी आस्थापनांमध्ये नोकऱ्या मिळण्यास मदत झाली. विलास पोतनीस यांनी स्थानीय लोकाधिकार समितीचे उपाध्यक्ष, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया एम्प्लॉईज असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून निष्ठेनं विविध जबाबदाऱ्या पार पाडताना या प्रत्येक आंदोलनामध्ये सातत्यानं सहभागी झाले आहेत. स्पर्धा परीक्षांमध्ये भूमिपुत्रांना यश मिळावं यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढून मार्गदर्शन करण्याकरता राज्यभर विविध ठिकाणी शिबिरांचं आयोजन सुद्धा केलं आहे. सन 1983 पासून त्यांनी आज तागायत एका निष्ठावान कार्यकर्त्यापासून शाखा प्रमुख, उपविभाग प्रमुख, विभाग प्रमुख अशा मानाच्या आणि जबाबदारीच्या पदांना न्याय दिला आहे. सरकारी निमसरकारी तसंच खाजगी नोकर भरती संदर्भातील जाहिरातींची वेळोवेळी आणि विविध शिबिरांच्या माध्यमातून माहिती उपलब्ध करून देणं, शासकीय निमशासकीय स्तरावरील स्वयंरोजगारांच्या संधींची माहिती वेळोवेळी उपलब्ध करून देणं, मुंबई विद्यापीठातील विविध समस्यांचं निराकरण करण्यासाठी सिनेट सदस्यांमार्फत त्या शासन दरबारी ठामपणे मांडण्याचं महत्वाचं कार्य सुरू आहे. पदवीधरांच्या विविध प्रश्नांना सरकार दरबारी वाचा फोडण्यासाठी आपण सर्व सुशिक्षित मतदारांनी आपलं अमूल्य मत श्री विलास पोतनीस यांना देऊन त्यांना भरघोस मतांनी विजयी करावं ही नम्र विनंती.